एकंदरीत जर पाहिलं तर दोन शब्द बरेच चालतात. जे पहिले दुसरी फेज होती त्यामध्ये डीएमके, दलित मुस्लिम आणि कुणबी, जो विदर्भाच्या भागामध्ये झाला, आणि आता एमएमडी, मुस्लिम मराठा दलित, हे कॉम्बिनेशन्स भाजपाच्या विरोधात ठिकठिकाणी गेल्याचं परत एक चित्र आहे, परसेप्शन आहे, सोशल मीडियावर दिसतंय. आणि फक्त ओबीसी समाज हा भाजपाच्या बरोबर आहे असं जे आहे त्याला कसं पाहता? मी तुम्हाला सांगतो, एक कोणी किती परसेप्शन तयार करू द्या, राज्यात मराठा समाजही आमच्यासोबत आहे, कुणबी समाजही आमच्यासोबत आहे, ओबीसी समाजही आमच्यासोबत आहे, आणि मोठ्या प्रमाणात दलित समाजही आमच्यासोबत आहे. यांची सगळी भिस्त ही अल्पसंख्याक आणि त्यातही मुस्लिम समाजावर आहे. आणि त्याचं कारणही हेच आहे की त्यांना असं वाटतं की या मतांमध्ये भय तयार करून आपण जास्त पोलिंग करून घेऊ शकतो, त्यामुळे एक प्रकारचं भय हे तयार करण्याचा प्रयत्न आहे. पहिलं भय त्यांनी दलित समाजात तयार करण्याचा प्रयत्न केला की मोदीजी आले तर संविधान बदलतील सांगून. पण लोकांना मोदीजींवर विश्वास आहे, लोकांनी बघितलं आहे की दोन वेळा पूर्ण मेजॉरिटी असताना मोदीजींनी संविधान मजबूत केलं आणि संविधानाची पूजा करणारे मोदीजी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टने, फुल बेंचने निर्णय दिलेला आहे की या देशाचं संविधान बदलता येत नाही, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी अमेंडेड, असं क्लिअर कट दिलेलं आहे. त्यामुळे हा एक खोटा नरेटिव्ह त्यांनी टाकून पाहिला, तो काही काळ चालला असेल पण नंतर लोकांच्या इथे लक्षात आलं त्यामुळे तो काही फार चालला नाही. त्यामुळे हे जे काही वेगवेगळे कॉम्बिनेशन ते सांगतायत, हे कॉम्बिनेशन त्यांचे मनातले मांडे आहेत. अच्छा.